पोलीस उपनिरीक्षक विकास खडसे, महामार्ग मदत केंद्र उमरखेड कोरजणी। वाहतूक करतांनी दुचाकी चारचाकी प्रवास करतांनी महामार्गावरून कशा पद्धतीने वाहन चालवायला पाहिजे याबाबत माननीय अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई, तसेच माननीय पोलीस अधीक्षक प्रादेशिक विभाग नागपूर, पोलीस निरीक्षक प्रादेशिक विभाग यवतमाळ, तसेच प्रभारी अधिकारी PSI श्री प्रेमदास आडे यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गावरून प्रवास करताना कशा पद्धतीने वाहतूक करायला पाहिजे याबाबत महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांना थांबवून त्यांना वाहतुकीच्या नियमाबाबत नियमन व कायद्याबाबत ज्ञान देत आहे। वाहतूक करताना महामार्गावर वाहतूक करताना सगळ्यात पहिले लायसन असणे फार गरजेचं आहे। लायसन जर नसलं तर दंडाची रक्कम जवळपास शासनाने 5,000 रुपये केलेली आहे। त्याच्यानंतर प्रवास करताना हेल्मेट हे इसेन्शियल आहे, प्रत्येकाने हेल्मेट हे वापरलं पाहिजे। दारू पिऊन कोणीही वाहन चालवणार नाही। गाडीचा इन्शुरन्स PUC हे असायला पाहिजे, त्याच्यावरही फार मोठे दंड बसतात। इंटरसेप्टर वाहनांनी ओव्हर स्पीडनी जर तुम्ही महामार्गावरून प्रवास करत असाल तर इंटरसेप्टरमध्ये हेल्मेट आणि ओव्हर स्पीडच्या केसेस होतात। त्यामुळे महामार्गावर वाहतूक करताना वाहतुकीचे नियम पाळत चला। तुम्ही महामार्गावरून प्रवास करताना जर हेल्मेट वापरलं नाही तर अपघातात तुमचा बळी जाऊ शकतो, असं न होण्याकरिता हेल्मेट वापरणे फार गरजेचे आहे। तुम्ही घरून निघताना ज्या महिला आहे त्यांनी हेल्मेट द्यायला पाहिजे तुम्हाला, हे एक सवय लावून घ्या। यापुढे या पद्धतीनं आणि वाहन चालवताना दारू बिलकुल पिऊ नका। फोर व्हीलर चालवत आहे सीटबेल्ट लावा, दुचाकी चालवत आहे हेल्मेट लावूनच चालवा, आपल्या लेनमध्येच चालवा, लेन कटिंग करू नका। जिथे अशा लाईनिंग दिलेल्या आहे त्या लाईनिंगवरच इंडिकेटर देऊनच लेन कटिंग दुसऱ्या लेनमध्ये जा। या ठिकाणी महामार्गावरून जाणारे प्रवासी वाहनचालक यांना वाहन चालवताना जो जीवाचा धोका होतो याबाबत खडसे साहेबांनी मार्गदर्शन केलं आहे। मी महाराष्ट्र न्यूजतर्फे दिलीप चव्हाण, कॅमेरा पर्सन रुपेश, पोलीस महामार्ग मदत केंद्र उमरखेड कोसदनी, धन्यवाद।